नमस्कार, मी विशाल परदेशी, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण सुरुवात करतोय आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. अर्थात बातमी आहे मुंबई नगरातनं. मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. तसंच उर्वरित किनारपट्टीवर मुसळधार, तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. या भागांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. हिंदमाथा इथं हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पाऊस होतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबई नगराचं दृश्य आपण बघतोय. मुंबई नगरातील बोरिवली इथलं हे दृश्य आहे आणि अर्थातच दृश्यात्मकता जी आहे ती देखील या पावसामुळे अगदी असं म्हणूयात की कमी प्रमाणात आहे. ती इतका जोरदार पाऊस जो आहे हा मुंबई आणि मुंबईतल्या काही भागामध्ये पश्चिम नगरांमध्ये जो आहे मुंबईतल्या पश्चिम भागांमध्ये तो जोरदार कोसळतो आहे. आता या क्षणाला दादर, सायन आणि चेंबूरपर्यंत जर आपण बघितलं तर पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणी पाणी साचताना दिसतंय. सकाळी 10:30 ही जी दृश्य आहेत ती आपण आता बघतोय म्हणजे अगदी आत्ता थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आहे. त्याच्यामुळे पाणी साचण्याचं जे प्रमाण आहे ते वाढताना आपल्याला दिसतं. बीएमसीचे पंप ठिकठिकाणी लावण्यात आले पण तरी या पाण्याचा वाट काढत बेस्ट बसेस किंवा इतर वाहनांना पुढे जावं लागतं. सायनमधली दृश्य आहेत, अगदी आत्ता या क्षणाची दृश्य आहेत जे आपल्यापर्यंत 10:30 दृश्य आहेत. आणि याच म्हणजे आपण जर बघितलं आपण मुंबईच्या दिशेने येत असाल तर आपल्या डाव्या हाताला आपण ब्रिजच्या खालून वेगवेगळ्या मार्गाने खरं तर आपल्याला इच्छितस्थळी आपण जात असतो तिथेच पाणी साठलेलं आहे. आणि त्यामुळे आता हे पाणी जे आहे लवकरात लवकर त्याचा निचरा कसा करता येईल या दृष्टीने बीएमसीचे पंप तिथे लागलेले आहेत आणि मॅनहोज जे आहेत ते ठिकठिकाणी उघडण्यात आलेले आहेत. मॅनहोज जिथे उघडण्यात आले तिथे अर्थातच एक सूचना बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे की इथून कोणी जाऊ नये. त्यामुळे तीन ठिकाणची ही तीन वेगवेगळी दृश्य आहेत. हिंदमाता, किंग सर्कल, अंधेरी. अंधेरीचा मिलन सबवे आपण बघतोय, तिथेही पाणी साठलेलं आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे म्हणून तिथून वाहनांची ये जा जी आहे ती बंद करण्यात आली. आणि यात मुंबई पोलीस देखील अगदी या पावसात रेनकोट घालून वाहनांना रस्ता दाखवण्याचं काम करतायत. ते तिथं सज्ज आहेत. हिंदमाता, किंग सर्कल आणि अंधेरी इथे कायमच पाणी साचतं आणि खबरदारी म्हणून यापूर्वीच तिथे बीएमसीचे पंप जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. आणि आता जिथे पाणी साचतंय तिथून वाहनांची ये जा देखील बंद करण्यात आली आहे. तिसरं दृश्य आपण जर अंधेरीचं बघितलं तर इथे कायम म्हणजे यापूर्वी घटना घडलेल्या तिथे बऱ्याचशा कटू आठवणीत मिलन सभेच्या बाबतीत तसं बघायला गेलं तर, कारण पाणी साचलं की बरीच वाहनं तिथे अडकली होती असं पण झालेलं आहे. म्हणून खबरदारी म्हणून आता त्या बाजूने देखील वाहनं जी आहेत ती बंद करण्यात आलेली. तिथून इकडे आणि इकडून तिकडे कुठलेही वाहन जाऊ शकत नाही. आणि हिंदमातामध्ये देखील आता जेव्हा तिथे पाणी साचतंय तिथून वाहनाची ये जा बंद करण्यात येते. पण आता तुर्तास जिथून खरं तर मोठी वाहनं जाऊ शकतात तिथून वाहनं जाण्यास परवानगी दिली जाते किंवा तसा मार्ग त्यांना दाखवला जातो आहे. किंग सर्कलवरती तर बसस्टॉपवरती उभं असणारी मुलं या पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत. पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. तसंच उर्वरित किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर ही मुंबईतल्या हिंदमाताची दृश्य बघितली तर हिंदमाताला पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. म्हणून खबरदारी म्हणून तिथले मॅनहोल्स उघडण्यात आलेले आहेत. ट्रॅफिक पोलीस देखील तैनात आहेत तिथे. आणि या पाण्यातनं साचलेल्या पाण्यातनं वाहनांना मार्ग काढत पुढे जावं लागतं. जर या पाण्याची पातळी वाढली तर मात्र वाहनांची ये जा इथे बंद होऊ शकते. तर पश्चिम मुंबईबद्दल जर बोलायचं झालं तर पश्चिम मुंबईमध्ये आता ही कांदिवलीची दृश्य आहेत. पाणी साचलेलं नाही आहे पण पाऊस जोरदार आहे आणि त्यातनं खरं तर जी मुंबईची चाकरमानी किंवा जी तातडीच्या सेवेसाठी बाहेर पडणारी लोकं आहेत ती सगळी आपल्या ऑफिसेस करता करत बाहेर पडली. ही सकाळची वेळ
कारण साधारण जर बघितलं तर बऱ्याच वेळेस 8-8:30 लोक आपल्या ऑफिसच्या दृष्टीने बाहेर पडतात, कार्यालयात पोहोचायच्या दृष्टीने. पाऊस सुरू झाला की मुंबईकरांच्या अंदाज हे फार पक्की असतात, किंवा एकूणच त्यांनी आपलं त्या पद्धतीने दिनक्रम जो आहे तो त्यांनी आखलेला असतो. पाऊस सुरू झाला की मुंबईकर अर्थातच लवकर बाहेर पडतात, आणि आज देखील बरेचसे मुंबईकर पश्चिम भागातले सकाळी लवकर बाहेर पडले. कोरोनाची सगळी परिस्थिती आहे, लॉकडाऊन आहे, तरी जी अत्यावश्यक सेवेतली लोक आहेत ती आपल्या घराच्या बाहेर पडली, त्यांना कार्यालयात पोहोचायचं होतं. म्हणून ऐन जायच्या वेळेचच हा पाऊस कोसळत असल्याकारणाने वाहतूक ट्रॅफिक जाम जे आहे त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. मिलन सबवेची ही दृश्य आपण बघतोय, अंधेरीतला सबवे हा, इथे कायमच पाणी साचतं. म्हणून जेव्हा जेव्हा पाऊस होतो तेव्हा तेव्हा तिथे त्वरित यंत्रणा जी आहे पाण्याचे पंप लावते, पण आता दोन्हीकडनं म्हणजे उतार आहे, उतारावरनं हे जे पाणी आहे त्या सबवेमध्ये जाऊन साठतं. म्हणून आता खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्गच मुळात बंद करण्यात आलेला आहे, वाहनांची ये जा तिथून आता होत नाही आहे. हे आत्ता काही वेळापूर्वी म्हणजे आत्ता या क्षणाची दृश्य आहे.